रणांगण सुरू व्हायचं आहे. रणांगण झाल्याशिवाय नरेटिव्ह सेट होत नाही. अजून उमेदवारी या सगळ्या गोष्टी एकदा झाल्या की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. साहेब संजय राऊत रणांगण सुरू व्हायचं आहे. रणांगण झाल्याशिवाय नरेटिव्ह सेट होत नाही. अजून उमेदवारी या सगळ्या गोष्टी एकदा झाल्या की मग बाकीच्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतील. साहेब संजय राऊत चर्चा पुढे गेलेली आहे तिन्ही पक्षांना. नाही, सकारात्मक चर्चा निश्चितपणे महाविकास आघाडीची सुरू आहे आणि कुठलाही वाद किंवा कुठलाही विषय त्यामध्ये नाही आहे. निश्चितपणे आपल्याला 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, सीट वाटप या संदर्भातील आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील. परंतु आपण निश्चिंत राहा, आमचं धोरण पक्का आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आता चाललाय त्याच्या विरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं, हे तिन्ही पक्ष, वंचित आघाडी असेल, इतर बारके घटक पक्ष असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत. चर्चा पुढे गेलेली आहे तिन्ही पक्षांना. नाही, सकारात्मक चर्चा निश्चितपणे महाविकास आघाडीची सुरू आहे आणि कुठलाही वाद किंवा कुठलाही विषय त्यामध्ये नाही आहे. निश्चितपणे आपल्याला 2-3 दिवसामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार, सीट वाटप या संदर्भातील आमचे वरिष्ठ नेते माहिती देतील. परंतु आपण निश्चिंत राहा, आमचं धोरण पक्का आहे की भाजपच्या विरोधात ही महाविकास आघाडी आहे आणि जो कारभार देशामध्ये आणि राज्यामध्ये आता चाललाय त्याच्या विरोधात सक्षम उमेदवार राज्यामध्ये उभं करणं आणि ते निवडून आणणं, हे तिन्ही पक्ष, वंचित आघाडी असेल, इतर बारके घटक पक्ष असतील, या सगळ्यांना घेऊन आम्ही करणार आहोत. मला वाटते आता वैयक्तिक टीका टिप्पणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लोक करताना दिसतात. शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करतात. आणि म्हणून त्यावर न जाता विचाराचीही लढाई आहे आणि विचारांना आम्ही लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला. आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढे जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देतील. टीका केली फिरू शकणार नाही, मात्र त्याला देखील संभाजीराजे यांनी खडसा दिला. मला वाटते आता वैयक्तिक टीका टिप्पणीची पातळी या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं लोक करताना दिसतात. शाहू महाराजांच्या बद्दल अशी टीका टिप्पणी करणाऱ्यांना मला त्यांच्या बुद्धीची कीव येते की ते अशा पद्धतीची टीका टिप्पणी करतात. आणि म्हणून त्यावर न जाता विचाराचीही लढाई आहे आणि विचारांना मी लढणार आहोत की शाहू महाराजांनी समतेचा संदेश देशाला दिला. आज शाहू महाराज त्याच विचारानं पुढे जात असतील तर मला वाटते अशा वैयक्तिक टीका टिप्पणी करणाऱ्यांना मतदार योग्य ते उत्तर देतील. कमी जागा येतील असं एकूणच चित्र पाहायला मिळते. राष्ट्रवादी छगन भुजबळ यांनी देखील मागणी केली, जेवढ्या शिंदे गटाला जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशा पद्धतीचा देखील आग्रह त्यांनी केलेला आहे. कसं बघताय एकूणच जे काही? शेवटी भाजप हा पक्ष स्वतःच अस्तित्व सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 5-5 प्रस्ताव कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल. आता काय होते आपण बघूया, अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का, किती जास्त मिळालं, हे 1-2-4 दिवसात स्पष्ट होईल मला वाटतं. 2019 निवडणुकीत आमचं ठरलं मित्र पक्षांना कमी जागा येतील असं एकूणच चित्र पाहायला मिळते. राष्ट्रवादी छगन भुजबळ यांनी देखील मागणी केली, जेवढ्या शिंदे गटाला जागा मिळतील तेवढ्याच आम्हाला मिळाल्या पाहिजे, अशा पद्धतीचा देखील आग्रह त्यांनी केलेला आहे. कसं बघताय एकूणच जे काही? शेवटी भाजप हा पक्ष स्वतःच अस्तित्व सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून मी अगदी महिना दीड महिन्यापूर्वी सांगितलं होतं की 5-5 प्रस्ताव कदाचित या दोन्ही पक्षांना मिळेल. आता काय होते आपण बघूया, अंतिम शेवटी निर्णय महायुतीचा झाल्यावर कळेल की नेमकं दोन्ही पक्षाला आहे त्या जागा राखता आल्या का, किती जास्त मिळालं, हे 1-2-4 दिवसात स्पष्ट होईल मला वाटतं. 2019 निवडणुकीत आमचं ठरलेची काल संजय मंडलिक बोलताना असं म्हणाले की या आमच्या ठरलेमध्ये भाजप आणि शिवसेनाही सोबत होती, आता राष्ट्रवादीही आमच्यासोबत आहे. आता इतिहासामध्ये न जाता भविष्याचा वेध मी घेणार आहे. भविष्य 2024 काय ते जनता ठरवेल. मी पहिल्यांदाच सांगितलं ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती आघाडी अशी असणार.
कोल्हापूरच्या जनतेची लढाई असणार. राज्यामध्ये सुद्धा ही निवडणूक जनता विरुद्ध महायुती माहिती आघाडी असणार. पुढच्या बाजूला उमेदवार जनता असणार. महायुतीचे जे जे 48 उमेदवार या राज्यामध्ये उभे राहतील त्यांच्या विरुद्ध जनता ही निवडणूक स्वतः हातात घेणार आहे, कारण की लोक कंटाळलेले आहेत. ही लोकांची निवडणूक आहे आणि म्हणून लोक तो योग्य तो निर्णय घेतील आणि लोकांनी काय ठरवायचं ते निश्चितपणे ठरवलेलं आहे ते आपल्याला दिसून येईल. मला वाटतंय आदराचं स्थान असेल तर महायुतीनं बिनविरोध करून द्यावे. एका बाजूला आदराचं स्थान म्हणायचं आणि ते जर लोकशाहीमध्ये निवडणुकीला उभे राहत असतील तर मग त्यांनी उभं राहू राह असं म्हणण्याचं कारण काय. आणि मला मला वाटते हा विषयांतराचा भाग आहे, त्याच्यात फार पडण्याची आवश्यकता असं मला वाटत नाही. शेवटी महाविकास आघाडी म्हणून आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. नाही, मी म्हटलं ना की महाविकास आघाडीची बैठक आता काल झाली, परवा झाली, आज सकाळी झाली. आदरणीय पवार साहेब, उद्धवजी असतील, थोरात साहेब असतील, वंचितचे आंबेडकर साहेब, या सगळे बसून कुठं महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे आम्ही महाविकास आघाडीचं कधी होणार आपण विचारतोय, महायुतीचं तर कुठं झाले. म्हणजे अजून सीट किती मिळणार ह्याची चर्चा नाही. किमान आमच्या चार पक्षात, घटक पक्षात निदान एकमत आहे की लढाई करायची आहे. महायुतीचं पण किती गोंधळ चाललाय आपण बघतोय. जी जागा आहे त्या जागेवर सुद्धा काँग्रेसचे उमेदवार पडत आहेत. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची आहे. तर अशा वादग्रस्त किंवा ज्याच्यावर जास्त चर्चा होणार आहे अशा किती जागा पश्चिम महाराष्ट्रात. मला वाटतंय प्रत्येक, मी मागच्याही देखील म्हणलं, प्रत्येक पक्षाची इच्छा असणार की माझ्याकडे जागा मिळावी. कोण साज स्वाभाविक आहे. शिवसेनेला वाटतं मला जागा मिळावी, राष्ट्रवादीला वाटतं मला मिळावी, वंचित आघाडीला वाटतं मला मिळावी. शेवटी या चर्चाला पूर्ण विराम मिळणार आहे, कारण की शेवटी लढाई आमची फिक्स आहे. आमची लढाई भाजप बरोबर आहे. त्यामुळं हे जरी आज आमच्या काँग्रेसलाही वाटते की आमची एवढ्या जागा लढवा, शेवटी ज्यावेळी एकत्र बसतील, निर्णय होईल, त्यावेळी तो निर्णय व्यवस्थित होईल आणि महाविकास आघाडी एकसंघपणे आपल्याला या लढाईमध्ये उतरलेली दिसेल. नाही, युवराज संभाजीराजेंचं मी मनापासून धन्यवाद पहिल्यांदा देतो की त्यांनी हा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि छोटी घर म्हणून छोटी त्यांची जबाबदारी, त्या जबाबदारीप्रमाणे त्यांनी निर्णय त्या ठिकाणी अत्यंत स्तुत्य अशा पद्धतीचा आहे. महाविकास आघाडी म्हणून मी सातत्यानं सांगत आलेलो आहे, काँग्रेसला ही सीट मिळाली. काँग्रेसला आल्यानंतर आम्ही आदरणीय शाहू महाराजांना, मी असेल, पी एन साहेब असतील, आम्ही जाऊन त्यांना विनंती करू की त्यांनी ही उमेदवारी त्या ठिकाणी स्वीकारा. आणि आमची तमाम कोल्हापूरकरांची इच्छा आहे. कोण का लढावं का लढू नये असं जरी कोण म्हणत असलं तरी शेवटी कोल्हापूरमधला पुरोगामी विचार हा दिल्लीत पाठवायचा असेल तर या पद्धतीची भूमिका येणाऱ्या भविष्यकाळात कोल्हापूरकर घेतील याची मला खात्री. कोर्स नाही काय, ते काय पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणजे काय की 3 महिने निवडणुकीच्या काळात अनेक तरुण युवक आणि युवतींना राजकारणामध्ये काम करायची इच्छा असते. फुल टाइम ते काम करू शकत नाही, त्यांचं कॉलेज असतं, नोकरी असते, परंतु मला इच्छा आहे, मी या विचारानं काम करणार आहे. मी पुरोगामी विचाराचे अनेक युवक आणि युवती मला भेटतात, ते सोशल मीडियावर काम करतात, व्हॉट्सअपच्या माध्यमातून काम करतात. आणि म्हणून आम्ही एक 3 महिन्याचे पॉलिटिकल इंटर्नशिप म्हणून आम्ही एक विनंती केली की अर्ज करावेत. आणि जवळजवळ 200 मुलामुलींनी याला प्रतिसाद दिलेला आहे. आता ते आम्ही स्क्रुटिनी करून त्या मुलांना अनुभव मिळेल. शेवटी इंटर्नशिप काय आहे की पॉलिटिक्समध्ये ज्यांना आवड आहे त्यांना याचा अनुभव मिळेल की या प्रक्रिया कशा होतात, मतदार यादी कशा पद्धतीने बघितली जाते, मतदार यादीचं सॉर्टिंग कशा पद्धतीने होतं, निवडणुकीमध्ये व्यूहरचना कशा केल्या जातात, निवडणुकीचा एजेंडा काय असला पाहिजे, अशा अनेक 100 विषय निवडणुकांमध्ये असतात. आणि म्हणून या युवक आणि युवतींना या इंटर्नशिपच्या माध्यमातून एक ज्ञान या निवडणुकीचं त्या ठिकाणी मिळायला मदत होणार.